मित्रांनो नमस्कार. टुडे वी आर गोइंग टू लर्न नेक्स्ट पार्ट ऑफ ग्रामर नेम्ड योजना टू. योजना टू इफ यू ऑब्जर्व दिस फ्रेज ऑन अ मॉडल एक्जिलरी वी मस्ट अंडरस्टैंड अवर सेल्फ used to means use चा past tense used आणि त्यानंतर आपण टू चा वापर केला. पण जेव्हा हे फ्रेज तयार होतो किंवा ते मॉडल ऑक्झिलरीच्या रूपाने आपण त्याचा अर्थबोध घेतो तेव्हा याचा अर्थ असा होतो की हॅबिच्युअल पास्ट ज्याला म्हणतो आपण हॅबिच्युअल पास्ट हॅबिच्युअल पास्ट अर्थात हॅबिट हॅबिट म्हणजे आपला एक छंद आणि त्या छंदाला भूतकाळाशी जोडणं म्हणजे हॅबिच्युअल पास्ट म्हणजे आपल्या भूतकाळातील असणारी एक सवय. या शब्दावरून आपण याचा अर्थ असा घेऊया किंवा असा होतो की एखादी क्रिया भूतकाळामध्ये करायचा छंद म्हणून करायचा परंतु आज नाही तर असा याचा अर्थ होतो. म्हणजे याचा जर आपण याला एक्सप्लेन केलं की एखादी क्रिया भूतकाळामध्ये एखादा व्यक्ती करायचा पण आज करतो का नाही, मग यावरून आपल्याला जर ती क्रिया पूर्णपणे सवयीनुसार जर घ्यायची असेल तर आपल्याला दैनंदिन व्यवहारामध्ये रोजच्या सवयी खूप आहेत. म्हणजे अगदी चहा पिण्यापासून ते झोपी जाण्यापर्यंतच्या पूर्ण क्रिया असतात. म्हणजे हॅबिट जी आहे आपली सवय जी आहे ती आपण लहानपणी करायचो किंवा भूतकाळात करायचो पण आज करतो का नाही. उदाहरणार्थ मी लहानपणी खूप चहा घ्यायचो पण आज घेत नाही असं त्याचं उदाहरण. म्हणजे आता इंग्लिश मध्ये काय घेता येईल आय वुड सीप टी किंवा आपण दुसरं क्रियापद घेऊ ड्रिंक टी. आय वुड ड्रिंक टी बट नाउ आय टेक कॉफी और आय ड्रिंक कॉफी. आता या वाक्याकडे जर आपण ऑब्झर्व केलं किंवा एक्सप्लेन जर करत केलं तर हा आहे करता उड हे आहे मॉडल ऑक्झिलरी ड्रिंक हे आहे वर्ब आणि टी आहे त्यातील ऑब्जेक्ट. पण यालाच कंजक्शनने दुसरा भाग जोडलाय बट नाउ आय ड्रिंक कॉफी हे दुसरं वाक्य. आपलं पुढच्या वाक्याशी असं देणं गेलं नाही. आपल्याला फक्त एकच करायचं की हाऊ टू यूज युज टू म्हणजेच युज टू चा वाक्यामध्ये वापर करण्यासाठी आपल्याला कारण युज टू काय आहे एक मॉडल ऑक्झिलरी आणि या मॉडल ऑक्झिलरीचा वाक्यामध्ये वापर करण्यासाठी दुसऱ्या वाक्यातील आपल्याला काय शोधावं लागेल मॉडल ऑक्झिलरी. मग या वाक्यात मॉडल ऑक्झिलरी काय आहे म्हणून लक्षात ठेवा की प्रत्येक वाक्यामध्ये आपल्याला येणारे वाक्य हे दुसऱ्या मॉडल ऑक्झिलरीने म्हणजे सवयीच्या ऊड ह्या मॉडल ऑक्झिलरीने जोडले असेल. मग तेव्हा काय करायचं हॅबिट वरून हॅबिच्युअल म्हणजे वूड हे मी वूड म्हणजेच काय की एखादी क्रिया मी करायचो पण आज करत नाही. म्हणजे भविष्यकाळ जरी व्हीलचा भूतकाळ जरी भविष्यकाळ व्हीलचा भविष्यकाळ जरी पुढे ऊडच्या रूपाने पास्टेशन फॉर्म मध्ये जरी घेतला असेल तर त्याची सवय असा अर्थ होतो युज टूच्या अर्थानेच तो वापरला जातो. आणि म्हणून युज टूचा वाक्यामध्ये वापर करत असताना ऊड हे कंपल्सरी येतो. आता हा एक झाला नियम. परंतु जर नाही आलं तर काय करायचं जर नाही आलं तरी सुद्धा आपण
कर्त्यानंतर सहाय्यकारी क्रियापदाच्या ठिकाणी युजचा वापर करायचा। मग आता हे वाक्य आपण पहिल्यांदा यूज टू मध्ये समजावून घेऊया आणि त्यानंतर त्याची नियमाची श्रेणी सांगू। पहिल्यांदा आय वुड ड्रिंक टी, मराठीत अर्थ काय होईल याचा? याचा मराठीत अर्थ असा होईल मी चहा घेत असे, मी चहा घेत होतो परंतु आज घेत नाही, आज काय घेतो? कॉफी घेतो, असा याचा अर्थ झाला। म्हणजेच इथं पहिल्या वाक्यात मॉडल ऍक्झिल्यूरी काय आलं? उड आलं। म्हणून या वाक्यामध्ये पहिल्यांदा आय हा करता घेतला, वुडच्या ऐवजी यूज टूचा वापर करा, हे यूज टूचा वापर, आय यूज टू, पुन्हा काय क्रियापद आय यूज टू ड्रिंक। बऱ्याच वाक्यामध्ये पुढचं वाक्य येईल असंही नाही, एवढं सुद्धा येऊ शकते, आपल्याला जितकं दिले वाक्य ते सोडवायचंय। पण या वाक्यामध्ये आपण मुद्दा उदाहरणासाठी घेतलंय बट नाऊ आय ड्रिंक कॉफी, पुढील वाक्यामध्ये काही बदल करायचा नाही, हा झाला त्याचा नियम। म्हणजे या वाक्यामध्ये पूर्ण यूज टूचा वापर केल्यानंतर असा अर्थ निघतो की मी चहा घ्यायचो घ्यायचो पण आज चहा घेत नसून काय घेतो? आय ड्रिंक कॉफी। अशा पद्धतीने यूज टूचा वापर करावा। आता हे झाले एक वाक्याच्या याच्यानुसार एक्सप्लेनेशन। आता वाक्याची ह्या म्हणजे यूज टूचा वाक्यामध्ये वापर करत असतानासाठीचे काही महत्वाचे नियम, रूल्स टू फॉलो द ऑर टू सॉल्व द यूज टू, यूज टू। तर हे समजलं असेल, पाहूयात आपण नियम नंबर एक। नियम नंबर एक यामध्ये पहिला नियम जो आहे यूज टूच्या वाक्यामध्ये, यूज टू शोज हॅबिच्युअल पास्ट, म्हणजे यूज टू शो हॅबिच्युअल पास्ट, हॅबिच्युअल पास्ट। देन सेकंड रूल, इट इज यूज्ड आफ्टर सब्जेक्ट, इट स्टैंड्स फॉर वुड एज अ मॉडल एक्चुअली। इट स्टैंड्स फॉर यू वुड एज अ मॉडल एक्चुअली। त्यानंतर पुढचा नियम, इट इज यूज्ड देन राइट the first form of the verb and last rules, rewrite the remaining sentence। या पद्धतीने ही पाच नियम जर आपण फॉलो केले तर सहजपणे यूज टूचा वापर करता येतो। तर ही झाली पूर्णपणे नियम। आता आपण वाक्य कशी सोडवायची ते पुन्हा एकदा पाहूया। आता सेकंड सेंटेन्स आपण यासाठी घेऊ जेणेकरून ते आपल्याला मराठीत समजून घेता येईल। My mother would make tasty dishes। अतिशय सोपं वाक्य आहे, म्हणजे लहानपणी आई चवदार पदार्थ बनवायची किंवा डिशेस बनवायची,
तर याला आपण टेस्टी विशेष मध्ये सुद्धा आपण रूपांतरित करू शकतो टेस्टी विशेष फॉर एक्झाम्पल म्हणून म्हणजे माय मदर वुड मेक डिशेस ऑर टेस्टी डिशेस मग हे वाक्य कसं करायचं आपण पहिल्या नियमापासून पाहूयात पहिल्यांदा दिलेल्या वाक्यातील कर्ता जो आहे तो घ्या हे कर्ता घेतला माय मदर त्यानंतर वुड हे मॉडल ऍक्च्युअली आहे ह्या वुडचे ऐवजी काय घ्यायचं युजर टू चा वापर करायचा जसं आपण इबल टू मध्ये पाहिलं त्याच पद्धतीने टू चा वापर जेव्हा क्रियापदाच्या अगोदर होतो तेव्हा ते इन्फिनिटिव्ह तयार होतो म्हणजेच युजर टू मेक म्हणजेच हे तयार काय झालं इन्फिनिटिव्ह आणि इन्फिनिटिव्ह साठीचा एक रूल्स आहे जेव्हा वाक्यामध्ये आपण इन्फिनिटिव्हचा वापर करतो तेव्हा पुन्हा कोणत्याही काळामध्ये ते बदलत नाही म्हणून माय मदर युज टू मेक टेस्टी डिशेस ऑर डिशेस या पद्धतीनं हे वाक्य घेतलं मग नियमानुसार पाहिलं आपण करता घेतला उडच्या ऐवजी युज टू चा वापर केला त्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप घेतले आणि पुढील वाक्य आपण जशास तसं लिहिलं आता या पद्धतीने युज टू चा वापर करा आय थिंक दॅट यू विल अंडर यू टोटली अंडरस्टँड युज टू अँड नाऊ वी हॅव टू गिव्ह एक्स्ट्रा प्रॅक्टिस सेंटेन्सेस नाऊ अंडरस्टँड सेंटेन्स नंबर वन सीता ओल्ड स्टडी सीता ओल्ड स्टडी रेग्युलरली या वाक्यात काय होईल म्हणजे सीता ही नियमितपणे अभ्यास करायची पण आज नाही म्हणजेच करता ओडच्या ऐवजी युजर टू पुढे स्टडी पण आज नाही याचा अर्थ असा होतो नंबर दोन देऊ टीज मी टीज मी टीज म्हणजे चिडवणे म्हणजेच याच वाक्य कसं होईल दे युज टू टीज मी अतिशय सोपं आहे समजून घेण्यासाठी इफ यू ऑब्झर्व दिस केअरफुली नंबर थ्री आय वुड हेल्प माय मदर या वाक्यामध्ये इथे वुड आहे म्हणजेच आय वुड टू हेल्प माय मदर हे तीन वाक्य झाले त्यानंतर चौथं वाक्य पाहूया चौथ्या वाक्यामध्ये रोहन ओड वर्क फॉर सोसायटी रोहन वुड वर्क फॉर सोसायटी मॉडेल ऍक्झिलरी वुड म्हणजेच रोहन युजर टू वर्क फॉर सोसायटी समजलं म्हणजे तिथं युज टू चा वापर कुठे केला आपण वुडच्या ऐवजी आणि पाचवं वाक्य फिफ्थ सेंटेन्स स्टुडंट स्टुडंट ओड ओबे द टीचर्स म्हणजे इथं सुद्धा मॉडेल ऍक्झिलरी उड आहे स्टुडंट्स हा करता आहे ओबे हे वर्ब आहे पुढे ऑब्जेक्ट आहेच म्हणजेच वाक्य कसं होईल स्टुडंट्स
स्टूडेंट्स यूज रखू ओबे द टीचर्स. डू यू अंडरस्टैंड नाउ? इफ यू हैव एनी प्रॉब्लम आस्क मी देन. इफ यू लाइक अवर यूट्यूब चैनल इस सातत्य, प्लीज फॉलो इट.